शिरोळ तालुक्यात 25/15 हेडमधून झालेल्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेनं केला. याबाबत शिरोळ इथं पत्रकार परिषद घेत संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी सैनिक टाकळी इथं 6 लाखांच्या रस्त्याचं काम न करता निधी ठेकेदारानं हडप केल्याचा आरोप केलाय. ठेकेदार, ग्रामसेवक, शाखा अभियंता, उपअभियंता आणि गटविकास अधिकारी यांनी संगणमत करत काम केलेलं नसताना खोटी MB खोटे बिलं करत पैसे हडप केले आहेत. गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून सदरची खोटी बिलं काढण्यात आली आहेत. त्यात MB देखील गायब झाले आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी अंकुश संघटनेच्या वतीनं करण्यात आली. सैनिक टाकळीप्रमाणे शिरोळ तालुक्यातील 25/15 मंजूर झालेल्या 54 कामांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे करणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं आहे. यावेळी अभिजित पाटील, राकेश जगदाळे, आशाराणी पाटील उपस्थित होते. SBN मराठीसाठी प्रतिनिधी रतन शिकलगार. राज्य शासनाच्या 25/15 हेडखाली 2019 जवळपास 4 कोटीचा निधी ग्रामीण भागातील रस्ते असतील, बाकीचे कामं गटर्स असतील यासाठी आलेला होता. यापैकी या 4 कोटी रकमेपैकी 2 कोटी 10 लाख रुपयेचं पेमेंट सध्या यावर्षी झालेलं आहे. मार्च 2020 ही सर्व कामं पूर्ण झालीत अशा पद्धतीचं MB रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. ग्रामसेवकांनी ती कामं ताब्यात घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर काम पूर्णत्वाचा दाखला गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर या कामांना देण्यात आलेला आहे. त्या 4 कोटी कामापैकी आम्ही एक टाकळी गावामध्ये जे 19 लाखाचं काम झालेलं होतं त्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये 6.5 लाख रुपयाचं काँक्रीटकरणाचं काम झालेलं नसल्याचं तिथल्या ग्रामसेवकांनी आम्हाला लेखी पंचनाम्यामध्ये दिलेलं आहे. ठेकेदाराचं सुद्धा ते मत आहे आणि आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी कामं बघितली त्यावेळी ही 25/15 झालेली कामं ही तीच आहेत, अन्य फंडातून झालेली नाहीत. अशा पद्धतीची कुठलीही माहिती तिथं बोर्ड स्वरूपात दिसलेली नाही. आम्ही एका गावामध्ये या 25/15 हेडखाली झालेल्या खर्चाची तपासणी केली आणि ज्या काँक्रीटकरणाचं काम न करता जे पैसे काढले गेले ते काम प्रत्यक्षात MB तयार केली गेलेलं आहे, त्याचं बिल झालेलं आहे, त्या कामाचा फोटो आहे आणि BDO ने आम्हाला काम पूर्ण झालेल्याचा दाखला शासनाला पाठवलेला आहे आणि त्या पूर्णत्वाच्या दाखल्यानंतर शासनाने हे पैसे या ठेकेदारांच्या खात्यावर पाठवल्याचा आम्हाला संशय आहे. आणि हे काम न करताच अशा पद्धतीने जर एका गावामध्ये पैसे काढले गेले असतील आणि ज्या सुपरविजन यंत्रणा आहेत, शाखा अभियंता असतील किंवा डेपोट इंजिनियर असतील, पंचायत समिती बांधकाम विभागाची, ही लोकं जर खोट्या MBA लिहायला लागल्या तर आणि जर कुंपणच शेत खायला लागलं तर या देशाला कोण वाचवू शकणार नाही. आणि या गंभीर प्रकाराची चौकशी आणि फक्त हे टाकळीमध्ये झालं आहे असं नाही, संपूर्ण तालुक्यामध्ये झालं आहे असा आम्हाला संशय आहे. एकूण या 25/15 खाली 2019 मंजूर झालेली कामं जी 2020 पूर्ण झाली असं दाखवलं गेलं आहे. या 54 कामांची सगळी उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे आणि यामध्ये मला 100% खात्री आहे की सगळी कामं बोगसरित्या करण्यात आलेली आहेत आणि फक्त कागदावरही पूर्ण दाखवून पैसे काढले गेले आहेत.